स्थानिक युवकांना रोजगार देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक युवकांसाठी खाजगी कारखाने आणि उद्योगामध्ये तब्बल 75% नोकऱ्या राखीव ठेवण्यात येणार आहे, असं करणारा आंध्र प्रदेश हे देशातलं पहिलंच राज्य ठरलंय. आंध्र प्रदेश सरकारचा ऐतिहासिक निर्णय. खाजगी उद्योगांमध्ये स्थानिकांना 75% नोकऱ्या, भूमिपुत्रांना प्राधान्य देणारं पहिलं राज्य. आंध्र प्रदेशला जे जमलं ते महाराष्ट्राला कधी जमणार? आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारनं सत्तेत आल्यानंतर सर्वात मोठा निर्णय घेतलाय. खासगी कारखाने उद्योगांमध्ये आता स्थानिक तरुणांसाठी तब्बल 75% जागा राखीव असणार आहेत. आंध्र प्रदेश विधानसभेत सादर झालेल्या याबाबतच्या विधेयकाला बहुमतानं मंजुरी देत आंध्र प्रदेशनं इतिहास घडवला. रेड्डी सरकारनं आणलेल्या या कायद्यानुसार खासगी कंपन्या, कारखाने आणि अगदी खासगी सार्वजनिक भागीदारीतील प्रकल्प या सर्व ठिकाणी 75% स्थानिक तरुणांना संधी द्यावी लागणार आहे. याआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 9 जुलै 2019 रोजी राज्यात 70% स्थानिक तरुणांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. तसंच याबाबत कायदाही आणणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण जगनमोहन रेड्डी यांनी या संदर्भातील विधेयक आणून स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवलेला आहे. त्यामुळे जे जगनमोहन यांना जमलं ते महाराष्ट्रात का होत नाही असा प्रश्न विरोधक उपस्थित करतात. मुख्यमंत्री पद हे आता महत्वाचं ठरलेलं आहे. जनता जाए भाड में हम मुख्यमंत्री पद के लिए लढते रहेंगे. आमच्यासाठी सत्ता हे महत्वाचं आहे, जनता महत्वाची नाही, ह्यातून त्याचा संदेश जातो आहे. इच्छाशक्ती असेल तर हे महाराष्ट्र सरकारला शक्य आहे, पण हे इच्छाशक्ती नसलेलं सरकार आहे. हे कुठलंही धोरण शब्दाचा छल करून फिरवत राहणं, वेळ मारून नेणं, पण प्रत्यक्ष कृती मात्र या सरकारकडून काही होत नाही हे यातून सिद्ध. स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यासाठी सगळी नियमावली तयार करण्यात आलेली आहे, पण कुठेतरी त्या नियमाची अंमलबजावणी होत नाही. सर्व भाजप आणि शिवसेनेचे नेते हे लेबर कॉन्ट्रॅक्टर झालेले आहे आणि इतर राज्यांचे मजुरांकडून कामं करून घेत आहे आणि स्थानिक लोकांना न्याय मिळत नाही ही सत्य परिस्थिती. खासगी क्षेत्रामध्ये ते यावं असं मलाही वाटतं, कारण आजही असंख्य दलित पीडित जे आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण जर खासगी क्षेत्रात लागू होत असेल चांगली गोष्ट आहे. भूमिपुत्रांना 75% आरक्षणाची नक्कीच भूमिपुत्रांना आरक्षण सर्वत्र मिळालं पाहिजे. जर सर्वत्र भूमिपुत्रांना आरक्षण मिळालं तर ते बाहेर जाणार नाहीत आणि ते आपल्या राज्यात राहतील, तर ते मला सर्वत्र लागू असं मला वाटतं. जगनमोहन निर्णय घेऊन मोकळे झाले तरी महाराष्ट्रातील सत्ताधारी मात्र अजूनही कारण देण्यातच धन्यता मानत असल्याचं चित्र आहे. 80% स्थानिक याचा अर्थ त्या गावचे किंवा त्या तालुक्याचे नसून राज्याचे. आणि ही एक अडचण आहे जी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर झाली आहे की स्थानिक याचा अर्थ त्यांनी राज्याचा नागरिक ज्याचं राज्यामध्ये डोमिसाईल आहे तो कोणीही. तर 80% उद्योगांना तर स्थानिक घ्यावेच लागतात, दुसऱ्या परप्रांतीय लोकांना घेता येत नाही. आणि यासाठी समित्या आहे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये या संदर्भात काही माहिती द्यावीच लागते हा नियम आहे. अशा तऱ्हेची काही बंधनं ही आहेत. ज्या वेळेला सरकारच्या मदतीने काही प्रकल्प खाजगी क्षेत्रात उभे राहतात तेव्हा त्या प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने समाविष्ट करून घेतलं पाहिजे हे बंधन आपण घालत असतो. आणि त्याखेरीजही आंध्र प्रदेशने जे काही केलं त्याचा पुढच्या टप्प्यात पुढे काय उपयोग कसा करता येईल होऊ शकतो. खरं तर सर्वात आधी महाराष्ट्रातनंच भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी आंदोलनं सुरू झाली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये डावललं जात असल्याचं दाखवत स्थानिकांच्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर देशभरात त्यांची प्रतिमा उत्तर भारतीय विरोधी अशी रंगवली गेली. पण आधी कमलनाथ यांची घोषणा आणि आता जगनमोहन यांच्या थेट निर्णयानं अन्य राज्यातील नेतृत्वालाही हीच भूमिका पटत असल्याचं समोर येत आहे. तिच्या आधारावर जे आरक्षण आहे आज सरकारी नोकऱ्या तर नोकऱ्याच मुळात कमी आहेत, तर आरक्षण मिळून मिळून किती मिळणार आहे. पण जर आपल्या सरकारने हा कायदा बनवला की 75% सर्व क्षेत्रामध्ये भूमिपुत्रांसाठी आरक्षण असं, मला असं वाटतं महाराष्ट्रातला तरुण कुठल्याही नोकरीपासून वंचित राहणार. कसं बघतोय या निर्णयाकडे? स्वागत करतो आणि जर महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला तरी आम्ही त्याचं स्वागत करू. मनसेची मागणी निश्चितपणे आहे ही, मनसेची आज नाही आहे, राज साहेबांनी गेले अनेक वर्ष या गोष्टीवर भूमिका मांडली.
अनेकदा स्थानिक कुशल तरुण मिळत नाही असं सांगत स्थानिकांच्या नोकरीच्या संधी इतरांना दिल्या जातात. मात्र आंध्र प्रदेश सरकारच्या या नव्या कायद्यानुसार कुशल तरुण मिळत नसतील तर संबंधित कंपनी कारखान्यानं राज्य सरकारच्या मदतीनं संबंधित तरुणांना प्रशिक्षण देऊन भरती करून घ्यायची अट घालण्यात आली. त्यामुळे खासगी कारखाने आणि उद्योगांना स्थानिकांना नोकऱ्या द्याव्याच लागणार आहेत. त्यामुळे इतर राज्यांनीही आंध्र प्रदेशचं अनुकरण केल्यास स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न नक्कीच सुटेल. शरद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही 9 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.